पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातल्या डीनच्या केबिनची मनसेनं तोडफोड केली. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी 20 लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष बंगिलवार याला एसीबीनं काल अटक केलेली आहे. त्यानंतर याविरोधात मनसे आक्रमक झाली. मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी डीनच्या केबिनची तोडफोड करत टेबल खुर्च्या फोडल्या आहेत. डीनच्या केबिनला बनावट नोटांचा हार घातलाय. मनसेनं केबिनची तोडफोड केलेली आहे, डीनच्या केबिनची तोडफोड केलेली आहे. लाच प्रकरणी डीनला अटक करण्यात आली आणि त्यानंतर मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर याच तोडफोडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आवफाड यांनी. पुणे महानगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये मनसेने तोडफोड केलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की हॉस्पिटलचे डीन आशिष बोंगिरवार यांच्या बोर्डला बनावट नोटा ज्या आहेत त्या लावण्यात येऊ आलेल्या आहेत आणि या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी असणारे कम्प्युटर व इतर साहित्याची तोडफोड जी आहे ती केलेली आहे. एकंदरीतच अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने मेडिकल कॉलेज आहे आणि याच कॉलेजमध्ये अशा पद्धतीने डीनकडून भ्रष्टाचार केला जातो याचा निषेध मनसेच्या वतीनं करण्यात आलेला आहे. या ठिकाणचे स्थानिक आमदार रवींद्र धंगेकर यांनी या गोष्टीचा निषेध नोंदवलेला आहे आणि बोंगिरवार यांना एसीबीने अटक केलेली आहे. आज त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. त्यामुळं मनसेच्या वतीनं या मेडिकल कॉलेजमध्ये मोठी तोडफोड करण्यात आलेली, एक वेगळं स्वरूप आज मेडिकल कॉलेजमध्ये पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सानबरसा सागरावर जी 24 तास पुणे. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.